सोलापूर शहरातील 13 कोविड सेंटरची मान्यता सोलापूर महानगरपालिकेने विविध कारणांमुळे रद्द करण्यात आली होती। मात्र महानगरपालिकेने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे संबंधित कोविड सेंटरकडून पालन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पुन्हा ही 13 कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालिकेकडून घेण्यात आलेला आहे। सोलापूर महापालिकेच्या हद्दीमधील 13 रुग्णालयांची कोविडची मान्यता आपण रद्द करण्याचा जो प्रस्ताव होता त्यावर आज अनेक हॉस्पिटलची मीटिंग झाली। मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानुसार ज्या हॉस्पिटलला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा होणार आहे आणि त्यांचे ऑक्सिजन सप्लायर सोबत ऍग्रीमेंट करण्यात आले आहेत, त्यानंतर त्या हॉस्पिटलला स्वतंत्र एंट्री स्वतंत्र एक्झिट कोविड आणि नॉन कोविड वार्ड स्वतंत्र ठेवण्यात येणार आहेत। त्यासोबतच ज्यांचे 15 पेक्षा कमी बेड आहेत ते बेड त्यांनी वाढवून 20 पेक्षा जास्त बेड करावेत। त्यानंतर रेमडेसिवीरच्या संदर्भामध्ये त्यांना सुधारित गाईडलाईन्स देण्यात आले आहेत आणि त्यांनी जो डॅशबोर्ड आहे हा टाइम टू टाइम अपडेट करायचा आहे, कारण लोकांना डॅशबोर्डवर दिसणारी बेडची अवेलेबिलिटी आणि वास्तविक बेडची अवेलेबिलिटी यामध्ये तफावत दिसून येते। आणि महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक हॉस्पिटलचं फायर ऑडिट इलेक्ट्रिसिटी ऑडिट त्यानंतर ऑक्सिजन ऑडिट साठी आम्ही टीम पाठवलेली आहे, उद्यापर्यंत आम्हाला सर्वांचा अहवाल येणार आहे। आणि ज्या हॉस्पिटलचा आज अहवाल आला आहे अशा हॉस्पिटल आणि उर्वरित उद्या हॉस्पिटल सर्व हॉस्पिटलची मान्यता त्यांचे कागदपत्र तपासून पूर्वत कोविडची साठी त्यांना देण्यात येणार आहे। ज्यांची काही कागदपत्र अपूर्ण आहेत त्या सर्वांनी त्वरित उद्याच्या उद्या सर्व जे ऑक्सिजनच्या संदर्भातले कागदपत्र असू द्या किंवा डॅशबोर्डच्या संदर्भात आणि ऑडिटच्या संदर्भातली सगळी कागदपत्र त्वरित महापालिकेला जमा करावी, उद्यापासून त्यांना पूर्वत कोविडची मान्यता देण्यात येईल। धन्यवाद।